पण अर्जुन, तुझ्या गेमनी मस्त मजा आणली. मजा आली ना मामा? दॅट्स ग्रेट. माझं पण मिशन सक्सेसफुल झालं. मिशन? कसलं मिशन? ते सगळ्यांचा मूड चेंज करण्याचं मिशन होतं, ते सक्सेसफुल झालं. हो. रविराज काका, अहो यांना कालपासून हा खेळ खेळायचाच होता. बघितलं ना कसा मनसोक्त खेळले तास. अर्जुन, तू मला वेगळं कुठलं तरी डेअर दिलं असतस ना, तरी ते मी केलं असत. मी तुला असं डेअर देईन ना तन्वी, जे फक्त तूच करू शकशील. मी वाट बघेन. गुड नाईट अर्जुन. गुड नाईट. गुड नाईट स्वीट ड्रीम्स. हा, तुला पण गुड नाईट. चेतन, तुला खात्री की तिच्या तळ बाहेर कुठलाही मार्ग नव्हता? 1000% खात्री. अर्जुन, तिने पद्मासन घालताना जेव्हा उजवा तळपाय वर केला ना, मी स्वतः बघितलं, तुळशी पत्राची कुठलीही जन्मफळ नाहीये. ग्रेट वर्क चैतन्य. बट मिसेस सलीना मी आता काहीच सांगू शकत नाही, त्या माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कसं आहे ना अर्जुन, जेव्हा त्या अलिबागला प्रतिमात्याला बघून आल्या होत्या, तेव्हा त्या सुद्धा तुला सांगत होत्या ना की मी तिकडे प्रतिमात्याला बघितलंय. तू विश्वास ठेवला का? नाही. आता त्या ठेवत नाहीये. पेटम पाट. फनी, व्हेरी फनी. नटलीच मी त्यांचं ऐकून तरी घेतलं होतं ना तेव्हा, पण मिसेस अली काहीच ऐकून घेत नाहीये. आता मी जर त्यांना प्रियाबद्दल काही सांगायला गेलो ना, तर त्या मला एकच गोष्ट म्हणतील की तुम्हाला ढगात ससे दिसतात. काय दिसत? ढगात ससे दिसतात, म्हणजे आपल्या मनात जे असत ते आपल्याला समोर दिसत. वा अर्जुन वा, तू तुझ्या बायको कडून किती मराठी शिकायला लागलायस रे. गुड. संपलं? कम ऑन चेतन, बी सिरियस. ही वेळ टाइमपास करण्याची नाहीये, सगळ्यांना हे दाखवून देण्याची आहे की ती प्रिया फ्रॉड आहे. पण अर्जुन, आता फक्त मी बघितलंय की तिच्या पायावर जन्म कोण नाहीये, आपण हे सगळ्यांसमोर कसं सिद्ध करणार? काहीतरी मार्ग असायलाच पाहिजे. हा ट्रूथ आणि डेअरचा खेळ खेळायला काय मजा आली ना? मला तर माहित पण नव्हतं असा काही खेळ असतो. बरं, तुम्ही आता झोपा हा शांत, दमला असाल ना खूप. बरं, तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा. काय हवंय हो? मला नाही कळलं. नाही नाही कळलं मला, काय हवंय सांगा ना. सटई. आता कळलं. प्रतिमात्या, तुम्ही असा एक एक शब्द जरी बोललात ना, तरी पण खूप आहे. असेच प्रयत्न करत राहा, मी देते. खर तर तुमच्या गोळ्यांची पण वेळ झाली हो, पण प्रिया अजून आलेली दिसत नाही. मी देऊ तुम्हाला गोळ्या. बरं.